हाय फ्रेंड्स, मी प्रोफेसर व्ही एम कुलकर्णी. आज एक छोटीशी स्टोरी मी तुमच्यासाठी घेऊन आलो. ही स्टोरी मी ऐकली होती आर जे कार्तिककडनं. मला असं वाटलं की ती स्टोरी मी माझ्या स्टुडंटसाठी, माझ्या मित्रांसाठी सुद्धा ती स्टोरी माझ्या शब्दात सांगावी. तर ही स्टोरी अशी आहे, एकदा काय होतं, प्रवासांनी भरलेली बस असते. ही बस सगळे प्रवासी घेऊन देवदर्शनाला जात असते. तीर्थक्षेत्री त्यांचा प्लॅन असतो, ते तीर्थक्षेत्री जातात, दिवसभर देवदर्शनं करतात. वेगवेगळे मंदिर असतात, त्या मंदिरात जाऊन नमस्कार करायचा, प्रसाद घ्यायचा, प्रसाद वाटायचा, अशा बऱ्याच चांगल्या गोष्टी ते त्या दिवसामध्ये करतात. आणि बऱ्यापैकी दिवस संपतो. दिवस झाल्यानंतर, दिवस मावळल्यानंतर सगळेजण आपल्या आपल्या परतीच्या प्रवासाला त्या बसमध्ये येऊन बसतात. बसमध्ये बसल्यानंतर बस मार्गस्थ होते, त्याच्या परतीच्या प्रवासाला सुरू होतो. परतीचा प्रवास सुरू झाल्यानंतर सायंकाळी बऱ्यापैकी अंधार होत असतो, आणि अंधारासोबत तिथे पावसाचंही वातावरण होतं. मग हळूहळू पावसालाही सुरुवात होते. बस तशी चालते, त्याच्या हळूहळू स्पीडने ती बस जात असते, पावसाला सुरुवात होते. हळूहळू पावसाचा जोर हा वाढत जातो. पावसाचा जोर वाढतो, वारा वाढतो आहे, पावसासोबत विजांचा कडकडाटही वाढतो. आणि तशातही ती बस हळूहळू पुढे जात असते. मग अजून काही दूर अंतरावर गेल्यावर घाटाचा मार्ग लागतो. मग त्या घाटामध्येही ती बस जात असते, पण पावसाचा जोर काही कमी होत नाही. पाऊस येतोच आहे, वाराही आहे, आणि त्याच्यासोबत विजांचा कडकडाट आहे. मग जसं जसं ते पुढे जातात, काळोख वाढत जातो, पावसाचा जोरही वाढत जातो. आणि ज्या विजा पडत असतात, आधी लांबून त्या विजा दिसत असतात, पण आता त्यांना जवळ त्या विजा दिसायला लागतात. कधी त्यांना जाणवतं की वीज डोंगरावरती पडते, कधी असं वाटतं की घाटामध्ये पडते आहे. विजा पडताना हादरे त्यांना बसायची, आवाज यायचा मोठमोठ्याने, सगळेजण खूप घाबरलेले होते. एखादी वीज बसवरच पडते की काय असं झालं होतं. आणि ह्या अशा भयानक परिस्थितीमध्ये अचानक बसच्या समोरच वीज पडते, मोठा आवाज होतो, बस अजून जोरात हादरते, सगळेजण खूप घाबरतात, ड्रायव्हरही घाबरतो, बस आता गेलोच आपण. तशा परिस्थितीत ड्रायव्हर हळूहळू बस रस्त्याच्या कडेला लावतो. रस्त्याच्या कडेला लावल्यानंतर ड्रायव्हरला काय माहीत काय होतं. ड्रायव्हर आतमध्ये येतो आणि सगळ्या प्रवाशांशी बोलतो की म्हणे, आज दिवसभर आपण देवाचं काम केलं आहे, देवधर्म केलं आहे, प्रसाद वाटलं आहे, सगळे चांगलं काम केलं आहे, पण तरी मला एक असं वाटतं की आपल्यामध्ये कोणीतरी एखादा असा पापी असावा, आणि ज्याच्यामुळे ही परिस्थिती आज आपल्यावर आली म्हणे. तर त्याच्यामुळे आपण काय करू, समोर एक झाड दिसतं आहे, एक एक जण उतरायचं, त्या झाडापर्यंत जायचं, झाडाला हात लावायचा, आणि झाडाला हात लावून परत यायचं. जो पापी असेल, तर ती जी वीज असेल ती त्या झाडावर पडेल, त्या पापीवर पडेल, आणि तो मरून जाईल. आणि त्याच्यामुळे काय की बाकीचे आपण वाचून जाऊ. सगळेजण ॲग्री होतात, चालेल म्हणे. घाबरत घाबरत प्रत्येकजण खाली उतरतो, एक एक जण त्या झाडापर्यंत जातो, पुन्हा परत येतो. असं करता करता सगळेजण जाऊन येतात, आणि शेवटी फक्त एक आजोबा उरतात. सगळेजण त्या आजोबांकडे बघतात. आजोबा म्हणतात की बाबांनो बघा, माझे ऑलरेडी पाय दुखत आहेत, माझी तब्येत बरी नाही आहे, मला तुम्ही भर पावसात पाठवू नका. पण ते म्हणतात सगळेजण की नाही आजोबा, आम्ही सगळेजण जाऊन आलो आणि आम्हाला सगळ्यांना असं वाटतं की आत्ता ही जी भयानक परिस्थिती आहे ही फक्त तुमच्यामुळे आमच्यावर आली. तुमचे जे पापं आहे त्या पापांमुळे ही परिस्थिती आज आमच्यावर आलेली. आजोबांना फार वाईट वाटतं. आजोबा त्याच परिस्थितीत तसेच उतरतात की नको, माझ्यामुळे जर खरंच मी पापी असेल तर माझ्यामुळे ह्या लोकांना नको त्रास व्हायला. आजोबा त्या बसमधनं उतरतात. भर पावसात थरथरत्या पायाने हळूहळू ते त्या झाडापर्यंत पोचतात. जसे त्या झाडापर्यंत पोचतात, खूप मोठा आवाज होतो आणि एक वीज धाड दिशी पडते. पण ती कुठे पडते? बसवर पडते. आणि बसमधले सगळे प्रवासी मरतात आणि फक्त एकटे आजोबा जिवंत राहतात. मॉरल ऑफ द स्टोरी, की आज आपल्यावर जी परिस्थिती आहे तर त्या परिस्थितीचा दोष आपण कोणाला देत असतो? कदाचित आपल्या आजूबाजूला जे माणसं आहेत त्या माणसांनाच आपण तो दोष देत असतो की हा होता म्हणून आज माझ्यावर ही परिस्थिती आली, हा होता म्हणून माझ्यावर आज ही परिस्थिती आली. कदाचित असं असू शकतं की त्यांच्यामुळे तुम्ही वाचलेले असाल आणि आपण त्यांनाच दोष देतो आहे. त्याच्यामुळे कोणालाही
तुमच्या परिस्थितीचा दोष देऊ नका. आजची आपली जी परिस्थिती आहे ही फक्त आपल्या कर्मानुसार आपल्याला मिळालेली आहे. त्याच्यामुळे आनंदी रहा, आनंदाने जीवन जगत रहा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. थँक्यू व्हेरी मच.